नमस्कार, आज पौष शुक्ल सप्तमी शके 1942 मी कविता तळेकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, जिल्ह्यातील 23 केंद्रांवर 1434 आरोग्य सेवकांचे लसीकरण। वीज बिलांची थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा आणि परदेशात पाठवल्या जाणाऱ्या कंटेनरमधील सामानाची चोरी करणाऱ्या चौघांना अटक। 1,92,00,000 बेडशीट हस्तगत। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल 23 केंद्रांवर 1434 आरोग्य सेवकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष रेघे यांनी दिली। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक दिवशी फक्त 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे। यानुसार कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना आरोग्य सेवकांना लसीकरणासाठी बोलवण्यात आले होते। जिल्ह्यात काल 23 केंद्रांवर 1434 आरोग्य सेवकांना लसीकरण करण्यात आले आहे। हे प्रमाण 63.82% आहे। तर ठाणे 232, कल्याण डोंबिवली 201, मीरा माहिंदर 194, नवी मुंबई 237, भिवंडी 158, उल्हासनगर 85, तर ठाणे ग्रामीणमध्ये 327 आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे। परदेशात पाठवण्यात येणाऱ्या कंटेनरमधील सामानाची चोरी करणाऱ्या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून त्यांच्याकडील कंटेनरमधील 1,92,00,000 रुपयांच्या बेडशीट्स, कार्टन हस्तगत केल्या आहेत। भरत मेहरोत्रा यांची बेडशीट्स बनवण्याची कंपनी आहे। त्यांना कॅनडातून मोठी ऑर्डर मिळाली होती। ऑर्डरनुसार त्यांची बेडशीट्स कंटेनरमध्ये भरून हा कंटेनर कॅनडाला पाठवला होता। मात्र प्रत्यक्षात कॅनडातील कंपनीला पाठवलेल्या कंटेनरमधून 1,25,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा माल गायब झाला होता। असाच प्रकार सचिन झुंझुनवाला यांच्या कंपनीबाबतही घडला। ग्लोब कॉटन यार्ड यांच्या कंपनीनं अमेरिकेतील एलाइट होम प्रोडक्ट्स या कंपनीला 70,00,000 बेडशीट्स कंटेनरमधून पाठवल्या होत्या। त्यांच्याही बाबतीत असाच बेडशीट गायब होण्याचा प्रकार घडला होता। या दोघांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला। गुन्हे शाखेनं CDR डाटा, GPS अशा तांत्रिक बाबीतून तपास केला आणि मिळालेल्या माहितीवरून सरफराज अन्सारी, महम्मद कुरेशी, महम्मद रिहान कुरेशी आणि महम्मद मुल्तजीम कुरेशी अशा चौघांना अटक केली। त्यांच्याकडून चोरी केलेल्या 1,14,00,000 बेडशीट्स हस्तगत करण्यात आल्या आहेत। तर दुसऱ्या प्रकरणात 77,81,000 बेडशीट्स हस्तगत करण्यात आल्या आहेत। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। डोंगरीपाडा, पाटलीपाडा, किंग कॉंग नगरमधील शेकडो झोपडीवासियांकडून तब्बल 12 वर्षांनंतर कर आकारणी केली जाणार आहे। नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी गेली 10 वर्ष याबाबत पाठपुरवठा चालवला होता। ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील डोंगरीपाडा, पाटलीपाडा विभागात 2012 मध्ये 7,000 वस्ती होती। या भागातील चाळींना अनधिकृत मालमत्ता म्हणून कर आकारणी होत होती, पण महापालिकेनं 2008 पासून अचानक कर आकारणी बंद केली। मात्र या भागाला पाणी पुरवठा होत आहे। चाळीमधील रहिवाशांची कर भरण्याची तयारी होती, पण पालिकेचा मात्र नकार होता। या पार्श्वभूमीवर नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं, पण पालिकेनं काहीच निर्णय घेतला नव्हता। याबाबत डुंबरे यांचा सातत्यानं पाठपुरवठा सुरू होता।
कर वसुली होत नसल्यामुळे महापालिकेचं उत्पन्न नाहक बुडत असल्याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं। अखेर महापालिका प्रशासनानं सेवाशुल्क म्हणून कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे। पाटलीपाडा येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 23 मध्ये सेवाशुल्क अर्जाचे आज वाटप करण्यात आलं। पाच पाकेड येथील स्वामी नारायण हॉलमध्ये काल रात्री 12:15 सुमारास मोठी आग लागली होती। सतरंज वेफर्स दुकानाच्या जवळ असलेल्या स्वामी नारायण हॉलमध्ये ही आग लागली। आगीमध्ये काही सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग आणखी भडकली। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल झाले। तब्बल 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळालं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र स्वामीनारायण हॉल पूर्णतः या आगीत भस्मसात झाला। स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जावयाचं काल निधन झालं। डॉक्टर श्रीनिवास तळवळकर हे काही कामानिमित्त अहमदाबाद येथे गेले होते, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली। ते 72 वर्षांचे होते। स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंग शास्त्री आठवले यांची कन्या धनश्री तळवळकर यांचे ते पती होते। काल संध्याकाळी त्यांचं पार्थिव तत्वज्ञान विद्यापीठात आणण्यात आलं। संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर श्रीनिवास यांनी स्वाध्याय परिवाराचे वैश्विक कार्य सांभाळणाऱ्या धनश्रीना मोलाची आणि खंबीर साथ दिली। रहेजा इस्पितळाचे संस्थापक सदस्य असलेले ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर नीळकंठ तळवळकर यांचे ते पुत्र होते। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। हेल्पिंग हँड्स युवा फाउंडेशनच्या वतीनं चॉक ऑफ शेम हा उपक्रम उपवन परिसरात राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत 500 अधिक सिगारेटची थोटकं जमा करण्यात आली। सिगरेट पिऊन रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या थोटकांमुळे त्रास होतो। ही थोटकं पावसाळ्यात नदी नाल्यात वाहून गेल्यावर मासे आणि इतर समुद्र जीवांना त्यांचा त्रास होऊ शकतो। एका सिगारेटमध्ये अंदाजे 600 घटक असतात। जळल्यानंतर सिगारेट 60,000 अधिक घातक रसायनं तयार करतं। यापैकी किमान 69 रसायनं कर्करोगाला कारणीभूत ठरतात। संस्थेतर्फे अशा रस्त्यात टाकलेल्या थोटकांच्या भोवती खडून रांगोळी काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कोरोना, बर्ड फ्लू सारखे रोग भविष्यात मासे किंवा समुद्र पाण्यामार्फत न हो हे सांगण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता। वीज ग्राहकांना वीज बिलाची थकबाकी भरण्याचं आवाहन महावितरणानं केलं असून थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। राज्यामध्ये डिसेंबर अखेर 63,740 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी असून यामुळे महावितरणाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे। राज्यातील कृषी ग्राहकांकडे 45,498 कोटी रुपयांची थकबाकी आहे, तर वाणिज्यिक घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांकडे 8,485 कोटी रुपयांची थकबाकी आहे। लॉकडाऊनमध्ये वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणानं घेतला होता। थकबाकीदार ग्राहकांना वीज बिलं सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत महावितरणानं दिली आहे। थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णयही महावितरणानं घेतला आहे। सध्या थकबाकीमुळे महावितरणाला बँकांची आणि इतर देणी तसंच कर्मचाऱ्यांचं वेतन देणंही अशक्य झालं आहे।
त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जात असून थकबाकी वसुलीत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत महावितरणाने दिले आहेत. वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणाने केलं आहे. ठाण्यात काल कोरोनाचे 119 तर जिल्ह्यात 309 रुग्ण सापडले असून दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत 3,776 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 6,063 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2,40,196 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण 2,50,035 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 1,017 रुग्ण उपचार घेत असून 55,216 कोरोना रुग्ण बरे झाले तर 1,342 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 240 रुग्ण असून 18,217 बरे झाले तर 584 जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यामध्ये विक्रीस उपलब्ध असलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी मुंब्रा येथे जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला असा मद्याचा साठा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं मुंब्रातील हॉटेल हनुमान समोर पाळत ठेवली होती. त्यावेळी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता या वाहनांमध्ये गोवा राज्यामध्ये विक्रीस असलेला मद्यसाठा मिळाला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून इम्पिरियल ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की, किंग फिशर बियरचे कॅन यांचा मोठा साठा तसंच इतर सामुग्री हस्तगत केली आहे. हा साठा आणि इतर सामुग्रीची किंमत 39,00,000 रुपये आहे. गोवा राज्यामध्ये विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी चंदन मोर्या, योगेश चव्हाण, अमित कदम, पांडुरंग कदम अशा चौघांना अटक केली असून यातील राजकुमार हा फरार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्यातील 23 केंद्रांवर 1,434 आरोग्य सेवकांचे लसीकरण. वीज बिलाची थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा महावितरणाचा इशारा आणि परदेशात पाठवल्या जाणाऱ्या कंटेनरमधील सामानाची चोरी करणाऱ्या चौघांना अटक. 1,92,00,000 बेडशीट्स हस्तगत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.